तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे. MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिळा तुम्ही त्यांनाच विचारा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडियोलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो, आयडियोलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेलं आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षतासुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिळा तुम्ही त्यांनाच विचारा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारं सादर केलेली आहे. तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही. दीड तास आमची असणारी चर्चा झाली, ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत, का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. फोर सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्ताव स्वीकारला असतं तर बरं झालं असतं. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतंय की प्रकाश आंबेडकर जे ते कोळी टाकत असतात. कोळी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते, दोन गोष्टी आहेत. त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं भिजते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेला आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे, 5 जागांवरती NCP शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता, त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिळा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं? त्यामुळे आजही त्यांचा तिळा संपला आहे असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? तुम्ही त्या पाहिजे त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर 26 आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मानलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असं आम्हाला कळवाव्या. त्यामुळे आम्ही असं कुठे थांबलो आहे असं नाही आहे, आम्ही असणारा मूव वरती आहोत.
राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाही. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिला आहे की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेस उद्भवत नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणार आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे ह्यांना असणारे लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारं नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं एक्सपेक्ट असं करतो आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे, नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. सर, सर, बरोबर आहे. जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी या संदर्भात संवाद साधणार आहात का? तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही. तुमच्या 7 जागांचा अर्थ असा काढायचा कारण की काँग्रेसने 7 जागा आम्हाला कळवाव्या, त्या 7 जागांवर वंचित पाठिंबा देईल, उर्वरित 41 जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. तो निर्णय आम्ही नंतर घेऊ ना. 26 तारखेपर्यंत 26 तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असणार आम्हाला कोणाला विचार कळवण्याची गरज नाही आहे. आम्हाला जे कळवायचं आहे ते पब्लिकला कळवायचं, वोटरला कळवायचं आहे. याला जोडून प्रश्न आहे की वंचित तारखेपर्यंत जर निर्णय होत नाहीये, समजा होत नसेल तर तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल काय? एकला चलोर याची भूमिका घेणार. मी तुम्हाला सांगितलं ना 26 तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो. म्हणत आहात की 7 जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतात, मात्र दुसरीकडे मवियाचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत, आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालत आहोत. कुठेतरी धुमत दिसत आहे का? आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असं चॉईस हा दिला की काँग्रेसच्या 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात. म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील. आणि त्याच्या तिघांनी जर 48 जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की 7 जागा तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या 7 जागेवरती. बाळासाहेब एकीकडे तुमच्यासमोर आव्हान असणार ते महायुतीचं. महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे, त्यांची आता 20 जणांची यादी येणे बाकी आहे, त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे. दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडा अजूनही भिजतच आहे. तुम्ही वाट पाहत आहे ती 3 पक्षांची, त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय, महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवतंय का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही 26 तारखेला वाट पाहणार आहात, त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काही मेसेज देऊ इच्छिता का? आम्ही असं गेले 3 महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही असं आजच्या स्टेजमध्ये असणार वेल ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही. आमचा असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी, तालुका पातळीची बांधणी, शहराची बांधणी, प्रभाग, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणूक लढवणार आहात का किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणूक लढवणार आहात?
अच्छा आता तुम्ही तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता 7 जागा जेव्हा काँग्रेस मिळते 48 कसं काय लढणार राजा? सिंपल आहे, सिंपल आहे. मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे. सत्तावीस जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या 27 जागा आहेत, ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे. मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की 48 जागा लढवणार की अजून किती, मग त्या 27 जागांचा तुम्ही जो सर्व्हे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे, मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का? जर एकलो चालायची तुमची भूमिका असेल तर. नाही, अजून मी म्हटले ना की आमची भूमिका जी आहे ते आम्ही 26 तारखेला मांडतो. सर असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींचं ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर बोकवर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून. तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहित धरलं जात आहे का महाविकास आघाडीमध्ये? आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे, डिसलॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवे दावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो. आम्ही त्याला काही फार मोठं महत्त्व देतो आहे असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत. ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही 26 घेऊ ना. नितीन गडकरी भांडणं जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. भाजपच्या जर जागा कमी झाल्या नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. देशाच्या 200 खाली जर जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200 खाली आले असं धरून चालू तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जेव्हा 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार, नितीन गडकरी कसं होणार? त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्त्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जींनी असणारं जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे. विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू? सर विश्वासाचाच प्रश्न आहे. तर मग ज्या 4 जागेंचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या 4 जागेंपैकी 2 जागे अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता, म्हणून त्या 4 पैकी 2 जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात. मी काय म्हणालो की आम्हाला सर तुम्ही कुठून 4 आकडा आणलात हा मला माहित नाही. संजय राऊतांनी सांगितलं 4 जागांचा आम्ही प्रस्ताव दिला, त्या 4 जागा कोणत्या आम्ही आता उकललेलं नाहीये, त्यामुळे वंचित कडून ते सांगता येईल का की 4 जागा आम्ही असणार कोणत्या जागा आहेत? माझ्या अंदाजानं सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेला नाहीत. 3 ऑफर केल्या होत्या, त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या, तसं म्हटलं तर 2 जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे. सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजे आहेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्ही वरनं होत नसतात. सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पुढे जात. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, तुम्ही त्यांच्याशी या संदर्भातला का संवाद साधत नाही? जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडकटी निर्माण होत आहे. कोणामुळे अडकटी होते त्यांच्यामधलं त्यांनी असं एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं
त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागेंवरती भांडणं आहेत. आता 15 जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही. आता समजा त्यांनी निर्णय घेतला की 15 जागेवरती फ्रेंडली करायचं, मग आम्हाला ठरवावं लागेल त्या 15 जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा. आमच्यासमोरचं कोड आहे त्याच्यामुळे. म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे 15 जागेंचं कोडं उलगडतंय की न उलगडतंय. शरद पवारांनी भाषणामध्ये एक महत्त्वाचं विधान केलं, ते म्हणतात की भाजपला सत्तेत यायचं कारण त्यांना घटना बदलायची. 15 दिवसापूर्वी सुद्धा असं एक वक्तव्य समोर आलं होतं, तुमची प्रतिक्रिया काय? 2014मध्येच बीजेपीने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा. आता 2014मध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. किंवा मी असं म्हणेन की 1950 सालीच RSSनी व्हेरी क्लिअर केलं होतं. डिक्लेरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार. हे माहीत असताना NCPने त्यांना 2014 साली न मागता पाठिंबा दिलाच होता. मी काँग्रेस बरोबर जमत नाही असं असं कुठेच म्हणालेलो नाही. मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली, खुल्या दिलाने झाली, त्या चर्चेशी मी असं आनंदित आहे. आणि म्हणून मी असं म्हणतोय की ॲटलिस्ट 15 जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे. तिथे नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो. याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असायला अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे असणारा आता आम्ही असणार म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते, कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने झाली होती. असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिकेपुरती आणि विधानसभेपुरती आणि लोकसभेपुरती नाही, असं काहीच नाही. पक्षाची युती झाली, युती झाली. जालन्याची जी जागा आहे मनोज जरांगीकर आपली भूमिका बदलायची काय त्यांच्या देखील नावाची मला वाटतं उद्यापर्यंत थांबलं पाहिजे, कारण का 24 तारखेला जरांगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे. त्यांची काय भूमिका येते ते आम्ही बघू आणि त्याच्यावरती मग प्रतिक्रिया देऊ. सर, हिंदी में सवाल ये कि एक इस तरह निवेदन होने दो, निवेदन करते पहले फिर सवाल. नहीं नहीं, कंटिन्यू कोई इशू अच्छा. सर, क्या आपने स्टैंड लिया कोल्हापुर की सीट को लेकर कांग्रेस की? ठीक है, कांग्रेस पार्टी ने शाहू महाराज इनके परिवार में से शाहजी छत्रपति इनको नुमाइंदगी दी है, कैंडिडेचर दिया है. हम लोग जो है वो महात्मा फुले शाहू महाराज बाबा साहब की फिलॉसफी यहाँ पर अमल करते हैं, लागू करते हैं, उसी का ही प्रचार करते हैं. शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार
की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है, शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है, वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाड़ी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी। सर इसके अलावा जिन 7 सीट का जिक्र आपने कांग्रेस से किया था कि आप उन्हें समर्थन देने के लिए तैयार है, क्या कुछ उसके आगे बात बढ़ी है, उनकी ओर से कुछ कहना? मेरे ख्याल से देखिए कि ये सवाल जो है वो थोड़ा सा वक्त के दायरे में नहीं है। उसकी वजह यह है कि अभी भी 15 सीटों पर महाविकास आघाड़ी के तीनों घटक पार्टियां जो है उनमें तालमेल नहीं हो चुका है, इसलिए डिसाइड करना मैं समझता हूँ उनके लिए थोड़ी सी तकलीफ़ है। जब कभी उनकी लिस्ट आ जाएगी तो हम लोग उनको जो है समर्थन जाहिर करेंगे। सर आप जिस तरीके से कहते हैं कि आप कांग्रेस के साथ ऐसे कैंडिडेट्स को आप समर्थन देने के लिए तैयार हैं, कभी आप शिवसेना के पहले करीब गए थे तो यही फैसला शिवसेना के बारे में क्यों हुआ, एनसीपी के बारे में क्यों? हमने उस दिन जो कहा था, हमने कहा कि हमारी भूमिका जो है वो हमने कांग्रेस के लिए खुली की है, जिसको समर्थन चाहिए वो हम लोगों के साथ में अप्रोच करे, हम उससे बातचीत करने के लिए तैयार हैं। शिवसेना के साथ आपका पहला गठबंधन है जो आपने भीम शक्ति शिव शक्ति कही, माने वो भी अस्तित्व में? नहीं नहीं, मैं हमने उनसे कहा था कि भैया महाविकास आघाड़ी की चर्चा जो है वो चर्चा अपन पहले करेंगे, शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी, कुछ बातें अपने में तय हो जाए और फिर हम लोग वहाँ से बातचीत करें तो प्रस्ताव आगे बढ़ता रहेगा और उसको कहीं ना कहीं तो भी शेप देना होगा। लेकिन मेरे ख्याल से शिवसेना ने जो है इस बात को नहीं माना, वो डायरेक्ट MBA के जो पार्टनर्स हैं उनके साथ में उन्होंने बातचीत शुरुआत की, इसलिए मैं समझता हूँ कि जो अनाउंसमेंट हुई थी वो आगे ले जाने में उनका कोई इंटरेस्ट नहीं है, MBA के साथ में जाने का उनका इंटरेस्ट है, इसलिए हम लोग वहाँ पर रुक गए हैं। और सर उसके अलावा आप कौन सी वो तारीख बताएंगे आप जहाँ पे आप फैसला लेंगे महाविकास के साथ आप है कि नहीं है या आप अकेले? जी जी, हम तो है देखिए कि 27 तारीख आखिरी है पहले फेज की नॉमिनेशन भरने की, 26 तारीख तक हम लोग रुकेंगे और 26 तारीख को मेरे ख्याल से दोपहर जो है वो हम लोग जो हमारा निर्णय होगा वो निर्णय हम लोग जो है वो आप लोगों के सामने और आप लोगों के माध्यम से लोगों के सामने जाहिर करेंगे। सर जिस तरह से देर रात अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया है, किस तरह से देखते हैं आप? ठीक, लोकसभा चुनाव के दौरान उनको अरेस्ट किया गया है, कहीं ना कहीं जो इंडिया अलायंस है उसको कहीं ना कहीं एक झटका लगेगा आपको लगता है, क्योंकि प्रचार भी नहीं हुआ है, अभी तक शुरू नहीं हुआ और अरविंद केजरीवाल को जेल में डाल दिया? देखिए एक बात है, उनके वकीलों ने मुझे थोड़ा सा कानूनी थोड़ी सी जानकारी होने की वजह से ये जो शराब का मामला जो है ये कैबिनेट डिसीजन का मामला है, कैबिनेट डिसीजन हुई कि नई पॉलिसी ले आना है। अब नई पॉलिसी आती है तो उसमें कभी घाटा भी आता है तो उसमें कभी प्रॉफिट भी आता है। अब ऐसा है कि पॉलिसी को कोर्ट भी एग्जामिन, जहाँ तक मैं समझता हूँ कि कैबिनेट डिसीजन को कोर्ट भी एग्जामिन नहीं कर सकती है, ना इंक्वायरी एजेंसी उसको इंक्वायर कर सकती है। वो इंक्वायरी करने का अधिकार जो असेंबली में और पार्लियामेंट में जो PAC है, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है, वो पब्लिक अकाउंट कमेटी को है और संविधानिक तौर से ये CAG को है और किसी को नहीं है। इसमें थोड़ा सा तोड़ मरोड़ के उन्होंने कहा कि मनी लॉन्ड्रिंग इसमें हुआ है। अब मनी लॉन्ड्रिंग हुआ है, 100 करोड़ रुपए का मनी लॉन्ड्रिंग हुआ ऐसा ये कह रहे हैं, तो मेरे ख्याल से इनके जो वकील हैं उन्होंने सीधा कहना चाहिए कि भैया ये जो 100 करोड़ है, ये 100 करोड़ का आंकड़ा आया कहाँ से, अगर है तो फिर उसको कोर्ट के सामने पेश करना चाहिए। ये तो मैं कहूँगा कि तोड़ मड़ोड़ करके मनी लॉन्ड्रिंग का मामला पॉलिसी मैटर में बना दिया ऐसा मैं मानता हूँ। जब तक इसका लिंकेज नहीं होता तब तक ये अरेस्ट करना भी कानूनी है ऐसा मैं वहाँ पर नहीं मानता हूँ। सुप्रीम कोर्ट को हम लोग दरखास्त करते हैं, विनती करते हैं
कि क्या कैबिनेट डिसीजन जब लिया जाता है वो इकोनॉमिक डिसीजन अगर हो तो उसमें लॉस एंड प्रॉफिट की कहीं ना कहीं तो भी बात आती है। अगर लॉस एंड प्रॉफिट की अगर बात आती है तो मेरे ख्याल से नानी पालखेवाला जब बजट पर बम्बई में बोलते थे तो वो कई सेक्रेटरियों के डिसीजन से केंद्र सरकार को कितना नुकसान हुआ उसका वो विवरण और फिगर भी देते थे। लेकिन इस बात को पब्लिकली बाहर आने के बाद भी किसी भी सरकार ने उस सेक्रेटरी और उस मंत्री को हिरासत में नहीं लिया, ना उनके खिलाफ कोई कानूनी कार्रवाई की। उसकी वजह यह है कि कैबिनेट डिसीजन लेता है, एक व्यक्ति नहीं लेता है। अगर यह शराब का मामला अगर कैबिनेट डिसीजन का है तो मैं ये कहूंगा कि पूरा कैबिनेट अरेस्ट होना चाहिए, सिर्फ उसमें से जो मंत्री है उसको और मुख्यमंत्री है उसको क्यों? कलेक्टिव डिसीजन, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है तो कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी होने की वजह से वो पूरा मंत्रिमंडल ही अरेस्ट होना चाहिए। लेकिन पूरा मंत्रिमंडल उसमें अरेस्ट नहीं हो रहा है, ये सिलेक्टिव अरेस्ट जो हो रहा है ये एक मैं कहूँगा कि विक्टिमाइजेशन और पोलिटिकलाइजेशन की बात है। आम लोगों से मैं अपील करूँगा कि आज केजरीवाल है कल आम जनता भी इसमें फंस जाएगी, इसलिए जल्दी से जल्दी ये इस सरकार को निकालो, यही हम लोग का प्रचार और प्रसार होगा। अब सर दिल्ली मध्ये केजरीवालांना अटक केल्यानंतर दुसरे मुख्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीयेत, दिल्लीचं नेमकं सरकार चालेल कसं? केजरीवालांची अटक किती लॉफुल आहे हा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठी संविधानामध्ये असं प्रावधान आहे की कॅबिनेट डिसिजन हे कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही। कोर्टाचा इश्यू कधी येतो की ज्यावेळेस कॅबिनेट डिसिजन झालेला आहे ते कॅबिनेट डिसिजन असेंब्लीच्या सभागृहामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक सभागृहामध्ये PAC आहे, म्हणजे पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे, त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीने जोपर्यंत यांच्या ह्या निर्णयामुळे शासकीय लॉस झालेला आहे। आता लॉस हा सुद्धा दोन प्रकारचा लॉस आहे, एक सिव्हिल लॉस आहे आणि एक क्रिमिनल लॉस आहे। जोपर्यंत तो क्रिमिनल लॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलिसी कारवाई त्या ठिकाणी करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची असणारी विनंती आहे की कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयामध्ये इन्क्वायरी, हे जे इन्क्वायरी एजन्सीज आहेत त्या इन्क्वायरी करू शकतात का, याला जोडून त्यांनी असे केले की मनी लॉन्ड्रिंगचा असणारा चार्जेस त्या ठिकाणी लावलेत की ह्याच्यामुळे त्यांना एवढ्या कोटीचा असणारा फायदा झाला आहे। मला अजूनही कळत नाही आहे की जे केजरीवालचे जे वकील आहेत रिकव्हरी किती झाली आहे याचं विवरण तुम्ही देणार आहात की नाही, की जस्ट इयरसे की 100 कोटीचा असणारा नफा झालेला आहे, ट्रान्झॅक्शन झालेला आहे, अमुक झालेला आहे, पण ते ट्रान्झॅक्शन सिद्ध करता येत नाही, त्याच्यातले असणारे पैसा रिकव्हरी झाला आहे ते तुम्हाला कोर्टाला सांगता येत नाही। तर तुम्ही असं कोर्टाला म्हणताय यांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला आता याला मार झोडायला करू द्या आणि कबूल करू द्या आणि मग आम्ही सगळे पुरावा आणतो, हे जे चाललेलं आहे माझ्या अंदाजानं पहिल्यांदा थांबलं पाहिजे। सामान्य माणसांना असणारं माझं आव्हान आहे की आज केजरीवाल आहे उद्या आपण सगळे सध्या असू शकतो अशी परिस्थिती आहे। माझा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी आता राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही गेले तर राज्य सरकारचं काम चालणार कसं, कारण की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कॅबिनेट बैठक घेत असतात, फाईल क्लिअर करत असतात। आता जर मुख्यमंत्री जेलमध्ये असतील तर कॅबिनेटचे निर्णय कोण घेणार एक प्रश्न, आणि जर उद्या फाईल एक दिवस मुख्यमंत्री आता आत असेल, जेलचा नियम असं सांगतो की त्यांना राजीनामा देणं बंधनकारक नाही आहे, पण जर दिवसाला हजारो फाईल साईनचं प्रश्न त्याच्यामधला असणार, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिरासतमध्ये ज्यावेळेस घेतला जातो
त्यावेळेस तो एक्यूज नसतो. इन्क्वायरी करायची आहे आणि इन्क्वायरी करायची असल्यामुळे त्याचं फ्री मुवमेंट जी आहे ती रिस्ट्रिक्ट केल्या जाते. त्याच्यामुळे असं उद्या केजरीवालनी ठरवलं की मी जेलमधनं सरकार चालवेन थांबवणारं कुठलीही गोष्ट नाही. तो कॅबिनेट बैठक जेलमध्ये घेऊ शकतो. कॅबिनेट म्हणून तो तिथे असणारा सेक्रेटरीला बोलू शकतो. तिथं त्यांचं डिस्कशन होऊ शकतं आणि तिथे त्यांच्या फायलीही क्लिअर होऊ शकतात. म्हणजे हे कायदेशीर आहे. मॉरली जर आपण असं बघितलं तर केजरीवालनी दुसरा मुख्यमंत्री नेमला पाहिजे. हे मॉरली बाइंडिंग त्यांच्यावरती आहे आणि ते त्यांनी करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. बरं सर, दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत. महायुतीच्या जागेचा देखील तिला जर तो अद्याप सुटले होते. आता एक माहिती अशी सुद्धा येते की अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरेंची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व भविष्यामध्ये राज ठाकरेंनी करावं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळते. भविष्यामध्ये असं काही घडेल असं वाटतं? मला काहीच त्याच्यावरती कॉमेंट्स नाही. नो कॉमेंट्स. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.